नमस्कार मंडळी, जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे. पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी जामनेर तालुक्यातील पूरग्रस्त भागातील थेट शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकरी बांधव यांनी व्यथा मांडत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला. लवकरात लवकर सरकारी मदत मिळण्यासाठी शासन दरबारी मागणी करणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले मदतीचे आश्वासन. जामनेर तालुक्यात 7 सप्टेंबर 2021 रोजी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी व चक्रवादळ आल्याने शेतकरी बांधव यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने अतोनात नुकसान झाले होते. जामनेर तालुक्यात ओझर, हिंगणे, सांबरोज, टाकळी व इतर भागात मोठ्या प्रमाणावर शेतीचे व पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणा यांनी पाहणी करून अहवाल दिल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जामनेर तालुक्यातील पूरग्रस्त भागातील पाहणी करत असताना शेतकरी बांधव यांना झालेल्या नुकसानीची व्यथा मांडत असताना अश्रू अनावर झाले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जामनेर, ओझर, हिंगणे, तोंडापूर, भारूडखेडा, पाडदी येथे भेट देत शेतकरी बांधव यांच्या व्यथा जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला. तसेच लवकरात लवकर पंचनामे करून शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. ब्युरो रिपोर्ट, JKN न्यूज.